स्पर्धा परीक्षेच्या सर्व माहितीसाठी आपले MPSC ऑनलाईन अकॅडमी हे चॅनल सबस्क्राइब करा व पुढे असलेला बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे MPSC ऑनलाईन अकॅडमी. मित्रांनो, कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे आपल्या काही एक्झाम जरी पोस्टपोन झाल्या असल्या तरी प्रतीक्षेत असलेले जे निकाल होते ते हळूहळू लागायला सुरुवात झाली आहेत. खरं आहे मित्रांनो, कारण MPSCने गेल्या आठवड्यापासून जे प्रतीक्षेत असलेले म्हणजेच वेटिंगवर असलेले निकाल आहेत त्यांची देखील पूर्तता व्हायला हळूहळू सुरुवात झाली आहे मित्रांनो. तर मित्रांनो, अशा प्रकारे MPSC एक एक करून सर्व निकाल लावतील अशी आपण आशा करूया. कालच आपल्या MPSCच्या अधिकृत स्थळावर आपल्या 2019 एक्झाममधील एक एक्झाम म्हणजेच महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनची MPSC इंजिनिअरिंग सर्व्हिसेस 2019 जी जुलै 2019 त्याची पूर्वपरीक्षा झाली होती आणि नोव्हेंबर 2019 ह्याची मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. मित्रांनो, MPSC इंजिनिअरिंग सर्व्हिसेस 2019 जी घेण्यात आली ह्याची पहिली आन्सर की फेब्रुवारी 2020 पब्लिश झाली होती व सेकंड आन्सर कीच्या प्रतीक्षेत विद्यार्थी होते, पण सेकंड आन्सर की यायच्या आधीच लॉकडाऊन लागल्यामुळे आणि आपल्या MPSCच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्यामुळे सेकंड आन्सर की लवकर पब्लिश झाली नव्हती. तर तीच आपली सेकंड आन्सर की काल संध्याकाळी आपली MPSCच्या अधिकृत वेबसाईटवर मित्रांनो जाहीर झाली आहे. तुमच्यापैकी कोण ही एक्झाम दिली असेल व त्यांनी अजून सेकंड आन्सर की पाहिली नसेल त्यांच्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंकसुद्धा देत आहे, त्यावर जाऊन तुम्ही पेपर 1 आणि पेपर 2 आन्सर की चेक करू शकता. मित्रांनो, ह्या आन्सर कीमध्ये आणि फर्स्ट आन्सर कीमध्ये आपल्याला एवढाच बदल झाला आहे, ते म्हणजे दोन्ही पेपरचे मिळून एकूण 4 क्वेश्चन रद्द झाले आहेत. अशा प्रकारे मित्रांनो, एकूण 1161 पदांसाठी ही जाहिरात निघाली होती. मित्रांनो, आपल्याला सेकंड आन्सर की मिळाल्यावर थोड्याच दिवसात आता फायनल आन्सर की येईल आणि कट ऑफ जाहीर होईल ह्याची अपेक्षा आहे. पण मित्रांनो, सिव्हिल इन्फो यांनी मेन्सचा कट ऑफ जाहीर केला आहे, तो आपण पाहू. त्यांच्या म्हणण्यानुसार मित्रांनो, ओपनमधील जनरल कॅटेगरी आहे, त्यांचा कट ऑफ 225 ते 230 दरम्यान लागण्याचा त्यांचा अंदाज आहे. तर जनरलमध्ये मेल कॅन्डिडेट येतील तर फिमेल कॅन्डिडेटचा कट ऑफ 156 ते 160 दरम्यान लागेल असा त्यांचा अंदाज आहे. तर ज्यांनी स्पोर्ट्समधून फॉर्म भरला आहे त्यांचा 140 देखील कमी कट ऑफ लागू शकतो. तर ऑर्फन कॅन्डिडेटसाठी त्यांनी अजून जाहीर केलेलं नाही आहे, असा हा ओपनचा मेन्सचा कट ऑफ त्यांनी जाहीर केला आहे. तर SC साठी जनरलसाठी त्यांनी किती कट ऑफ दिलेला आहे बघा, तर त्यांच्या म्हणण्यानुसार 152 ते 160 इतका कट ऑफ लागू शकतो. तर SC फिमेल कॅन्डिडेट असणार आहेत त्यांचा कट ऑफ 130 देखील कमी लागेल असं ते म्हणतात. तर स्पोर्ट्सवाल्यांचा म्हणजे SC स्पोर्ट्सवाल्यांचा निकाल हा 120 देखील कमी लागू शकतो. तर ST जनरलचा जो कट ऑफ असणार आहे जनरलचा त्यांचा 150 लागेल असे ते म्हणतात. तर फिमेलचा जो असणार आहे कट ऑफ ST वाल्यांचा तो 115 देखील कमी लागेल, तसेच स्पोर्ट्सवाल्यांचा देखील 115 कमी लागू शकतो. त्याच्यानंतर मित्रांनो, DT1 कास्ट आहे त्यांचा जनरलचा कट ऑफ 140 ते 160 लागू शकतो. तर त्यांच्यातल्या फिमेल कॅन्डिडेट्सचा 150 कमी लागू शकतो. त्याच्यानंतर NTB मधील जनरल कॅटेगरी असणार आहे त्यांचा कट ऑफ 180 देखील कमी लागू शकतो. तर फिमेल कॅन्डिडेट असणार आहेत NTB मधील त्यांचा कट ऑफ 140 देखील कमी लागू शकतो. तर ज्यांनी NTB मधील स्पोर्ट्समध्ये अर्ज केला आहे त्यांचा देखील कट ऑफ हा 140 कमी लागू शकतो. त्याच्यानंतर मित्रांनो, SBC मधील जनरल कॅटेगरी असणार आहे त्यांचा कट ऑफ हा 190 लागू शकतो. तर SBC मधील फिमेल कॅन्डिडेट आहेत त्यांचा कट ऑफ हा 150 कमी लागू शकतो. त्याच्यानंतर मित्रांनो, NTC मधील जनरल कॅटेगरी असणार आहे त्यांचा कट ऑफ हा 160 ते 180 दरम्यान जाऊ शकतो. तर NTC मधील फिमेल कॅन्डिडेट असणार आहेत त्यांचा कट ऑफ हा 150 कमी लागू शकतो. त्याच्यानंतर NTD मधील जनरल कॅटेगरीचा निकाल हा 160 ते 180 असा लागू शकतो, तर फिमेल कॅन्डिडेटचा निकाल हा 140 कमी लागू शकतो. तर स्पोर्ट्सचा देखील 140 कमी लागू शकतो.
त्याच्यानंतर मित्रांनो ओबीसी मधील जनरल कॅटेगरीचा निकाल हा 180 ते 186 दरम्यान लागू शकतो, तर ओबीसी मधील फीमेल कॅटेगरी असणार आहे त्यांचा निकाल हा 130 पेक्षा कमी लागू शकतो. त्याच्यानंतर ओबीसी मधील जे स्पोर्ट्स कॅन्डिडेट असणार आहेत त्यांचा देखील कट ऑफ हा 130 पेक्षा कमी लागू शकतो. त्याच्यानंतर मित्रांनो एसईबीसी मधील जनरल कॅटेगरीचा निकाल हा 180 पेक्षा कमी लागू शकतो, तर एसईबीसी मधील फीमेल कॅटेगरी असणार आहे त्यांचा कट ऑफ 140 पेक्षा कमी लागू शकतो. तर एसईबीसी मधील स्पोर्ट्स जे कॅन्डिडेट असणार आहेत त्यांचा देखील निकाल हा 140 पेक्षा कमी लागू शकतो. त्याच्यानंतर मित्रांनो ईडब्ल्यूएस मधील जनरल कॅटेगरी असणार आहे त्यांचा निकाल हा 115 पेक्षा कमी लागू शकतो, फीमेल कॅटेगरीचा सुद्धा 115 पेक्षा कमी लागू शकतो आणि स्पोर्ट्सचा देखील 115 जवळपास लागू शकतो असं सिव्हिल इन्फोवाल्यांचं मत आहे. त्याच्यानंतर ज्यांनी दिव्यांगमधून फॉर्म भरला आहे त्यांच्यातील हिअरिंग इम्पेअरमेंटचा निकाल हा 115 लागू शकतो, तर लोकोमोटर डिसेबिलिटी और सेरल पॅलसीचा निकाल हा 115 लागू शकतो. अशा प्रकारे मित्रांनो सिव्हिल इन्फोवाल्यांनी हा आपला कट ऑफ जाहीर केला आहे. मित्रांनो ह्या कट ऑफवर सुद्धा तुम्ही डिपेंड राहू नका, कारण एम पी एस सीने अधिकृत निकाल जाहीर केल्याशिवाय कोणत्याही क्लासच्या निकालावर तुम्ही डिपेंड राहू नका, कारण एम पी एस सीने एखादे क्वेश्चन रद्द केलेले असतील तर त्याचा निकाल हयात धरला जात नाही. त्यामुळे अधिकृत जेव्हा आपल्या एम पी एस सीच्या वेबसाईटवर जी उत्तर तालिका येईल त्याच्या खाली बरोबर हा कट ऑफ जाहीर केला असतो, त्यात देखील तुम्ही पाहू शकता. हा तुम्हाला अंदाज येण्यासाठी ह्यात तुम्ही चेक करू शकता कट ऑफ, पण आपले जी फायनल आन्सर की येईल त्याच्या खाली जो कट ऑफ असेल त्यानुसारच तुमचे कट ऑफ जाहीर होतील आणि तेच मार्क आपल्या इंटरव्ह्यूसाठी धरले जातील. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा. तसेच तुम्हाला ह्या बाबतीत कोणतीही शंका असेल तर कमेंट करून तुम्ही मला नक्की कळवा. अशाच प्रकारच्या माहितीसाठी मित्रांनो आपले एम पी एस सी ऑनलाईन अकॅडमी हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढे असलेलं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी जे जे व्हिडिओ टाकेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. तसेच मित्रांनो आपला व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप जर तुम्हाला जॉईन करायचा असेल तर त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्यावर जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता.